नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। करडखेड तलाव 100% भरल्याने ग्रामस्थासह शेतकरी वर्गातून समाधानाचे वातावरण पसरले। सौमीरा संपत शिंदे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान। न्यू इंग्लिश स्कूल एरंडोलीची यशाची परंपरा कायम। इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहांचे केले रक्षा विसर्जन। तासगाव कारखाना सुरू करण्यास आमचा विरोध नाही, महेश कराडे। पाहूयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। करडखेड तलाव 100% भरल्याने ग्रामस्थासह शेतकरी वर्गातून समाधानाचे वातावरण पसरले आहे। देगलूर तालुक्यातील करडखेड तलाव 12.39 घनमीटर पाणी साठवण क्षमतेचा तलाव आहे, तर तलावात उपयुक्त पाणी साठा 11.2 घनमीटर असून तलावातील मृत साठा 1.37 घनमीटर एवढा आहे। गेल्या 6 दिवसांपूर्वी देगलूर तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे करडखेड तलाव 100% भरला आहे, त्यामुळे देगलूर शहरातील जनतेचा उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मिटला असून ग्रामस्थातून समाधानाचे वातावरण पसरले आहे। अशी माहिती शेतकरी मराठीचे नांदेड जिल्हा देगलूर प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार यांनी दिली। सौमीरा संपत शिंदे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान। न्यूजपेपर गंगाधर कोल्हापूर यांच्या वतीने विद्या मंदिर हायस्कूल इस्लामपूरच्या उपक्रमशील शिक्षिका सौमीरा संपत शिंदे यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार नुकताच देण्यात आला। यावेळी जिल्ह्याचे नेतृत्व तसेच शिक्षक नेते दादा लाड, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संचालक व अध्यक्ष हिंदूराव पाटील, ज्येष्ठ वकील धनंजय पठाडे, सरपंच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ राणीताई पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सौ चोरगे, प्राध्यापिका डॉक्टर सौ स्मितागिरी, प्राध्यापक अनिल इंगळे, प्राध्यापक डॉक्टर प्रकाश नाईक, राजेंद्र कोरे, शिक्षकांचे नेतृत्व सुभाष भोसले, सांगली शिक्षक मंचाचे विजयकुमार कांबळे उपस्थित होते। अशी माहिती शेतकरी मराठीचे शिराशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली। मिरजपूर्व भागातील एरंडोली येथील न्यू इंग्लिश स्कूल व श्री विठ्ठल कृष्णा पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स या विद्यालयाचा इयत्ता 12वीचा निकाल 86% लागला आहे। ग्रामीण भागातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व श्री विठ्ठल कृष्णा पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स एरंडोली या विद्यालयाचा निकाल 86.66% लागला असून यामध्ये कुमारी पल्लवी भोसले 80.15% मार्क मिळून प्रथम आले आहे, तर कुमारी प्रतीक्षा चौगले 84.74% मार्क मिळून द्वितीय, तर कुमारी सिया मोरे 71% मार्क मिळून तृतीय आले आहे। या यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य श्री पाटील सर व सर्व विशेष शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। विद्यालयात प्रथम आलेली कुमारी पल्लवी भोसले आपली प्रतिक्रिया देताना म्हणाली, नमस्कार, मी कुमारी पल्लवी अण्णासाहेब भोसले, मी न्यू इंग्लिश स्कूल अँड श्री विठ्ठल कृष्णा पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स एरंडोली या विद्यालयाची विद्यार्थिनी असून मार्च 2020 या एचएससी बोर्डाच्या परीक्षेमध्ये मी 80.15% मार्क्स मिळवून कॉलेजमध्ये सर्वप्रथम आलेली आहे। या माझ्या यशामध्ये माझ्या शाळेचे प्राचार्य तसेच सर्व विशेष शिक्षक आणि माझ्या घरच्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे। या यशामध्ये कॉलेजचे अनमोल असे योगदान आहे, कारण माझ्या कॉलेजमध्ये घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या चाचण्या त्याचबरोबर एलसीडी प्रोजेक्टवर घेण्यात येणारा अभ्यासक्रम यामुळे हे यश संपादन करू शकले आहे। यासाठी मी माझ्या शाळेचा मला अभिमान आहे आणि या सर्व यशासाठी मी शाळेची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली। इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कोरोना पॉझिटिव्ह मृतदेहांचे केले रक्षा विसर्जन। सध्या कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी शहर परिसरामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे। जवळपास 600 जणांना कोरोनाची बाधा झाली असून आजपर्यंत जवळपास 35 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या मृतदेहावर कोविड-19 नियम पाळून अंत्यसंस्कार केले जातात। त्यानुसार इचलकरंजी येथील पंचगंगा स्मशानभूमीत 13 मृतदेहांचे रक्षा विसर्जन सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन केले असून त्यातून माणुसकीचे दर्शन घडवले आहे। यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले, आर्य चाणक्य संस्थेचे जवाहर छाबडा, नंदकिशोर भुतडा, अनिस मालदार, युवराज मोहिते, निहाल बागवान, दत्ता डंबाळ तसेच नगर परिषदेचे कर्मचारी अमर लाखे, रामावळे, अमृतमामा भोसले व युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता। इतर आजाराने इचलकरंजी शहरात काही मयत झालेले जी लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी अंत्यविधी करताना बऱ्याच अडचणी येत होत्या। ही बातमी सोशल मीडियावर फिरत असताना आमच्या ते निदर्शनास आलं, आमच्या ते लक्षात आलं की बाबा या ठिकाणी आपण जर हे नाही काम केलं तर अन्य आजार त्यातून उद्भवू शकतात। म्हणून मीच माझ्या सहकाऱ्यांना ही विनंती केली आणि आम्ही सर्वांनीच ठरवलं की आपण सगळीजण त्या ठिकाणी जायचं आणि ज्या प्रेतांचे अंत्यसंस्कार झाले पण त्यांची राख त्याच ठिकाणी आहे ते आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेची घंटागाडी आणून नगरपालिकेचे काही कर्मचारी आमच्याबरोबर होते
या सर्वांच्या माध्यमातून आर्य चाणक्य संस्थेचे जवाहरजी छावडा नंदकिशोरजी पुतळा यांच्या माध्यमातून ती त्या ठिकाणची राख आम्ही घंटागाडीमध्ये टाकून टाकत असताना आम्ही पर्यावरणाचा पण विचार केला आणि ती राख आम्ही पंचगंगा नदीनं विसर्जित करता ती राख आहे अशी आम्ही तिचे आमच्या कचरा डेपोमध्ये जावी असे तेही नियोजन केलं. म्हणजे हे सगळं समतोल आम्ही साधत असताना मी नागरिकांना इतकंच सांगेन, आपण आज ह्या महामारीला घाबरून अनेक गोष्टी आपण करत आहोत, तर मी जाता जाता एकच संदेश देईन, सामाजिक काम करत असताना अशा काही गोष्टी मी महाराष्ट्रातल्या सर्वच सामाजिक काम करणाऱ्या सर्वच घटकांना जे सामाजिक क्षेत्रात काम करत असतात अशा सर्वांनाच मी विनंती करेन, आपण जर बाहेर नाही पडलो, आपण जर लोकांच्या ह्या महामारी जर ह्या रोगाबद्दल जर माहिती नाही दिली, ह्या रोगाबद्दल जर आपल्याला लोकांना त्याचं महत्त्व नाही ते पटवून दिलं तर लोक अजून भयभीत होतील, अजून घाबरून जातील. अशी माहिती शेतकरी मराठीचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी दिली. तासगाव कारखाना सुरू करण्यास आमचा विरोध नाही, महेश कराडे. तासगाव कारखाना सुरू करण्यास आमचा विरोध नाही, कारखाना सुरू झालाच पाहिजे, मात्र 28,000 सभासद, 1,000 कामगार आणि कारखान्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचे काय याचे उत्तर काकांनी द्यावे. तासगाव कारखाना सभासद, कामगार आणि जमीन मालक बचाव समिती स्थापन करून एनडी पाटील यांना भेटणार आहोत, तसेच या प्रश्नी जनहित याचिका दाखल करणार आहोत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांनी दिली. आमच्या प्रतिनिधीस बोलताना महेश कराडे म्हणाले, तासगाव सहकारी साखर कारखाना संजय काका पाटील यांनी जरूर सुरू करावा, त्यासाठी आमचा विरोध नाही. तासगाव तालुक्यामध्ये एकही साखर कारखाना नाही, त्यामुळे तासगाव तालुक्यातला कारखाना उभाच राहिला पाहिजे, सुरूच झाला पाहिजे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका आहे. मात्र हा कारखाना सुरू करत असताना ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेळ्या मेंढ्या विकून, जनावरं विकून, जमिनी गहाण ठेवून, बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून कारखान्याचं सभासदत्व घेतलं, त्या 28,000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय, त्यांचं अस्तित्व काय, या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरितच आहे. त्याचबरोबर ज्या 1,000 कामगारांनी आपलं तारुण्य कारखाना उभारण्यासाठी खर्च घातलं, पदरमोड केली, अनेक वर्ष पगार घेतला नाही, मात्र सभासद शेतकऱ्यांसाठी कारखान्यामध्ये काम केलं, त्या 1,000 कामगारांचं काय. त्याचबरोबर ज्या तुर्चीमधल्या दलित शेतकऱ्यांनी कारखाना उभारणीसाठी आपल्या जमिनी दिल्या, स्वतः भूमिहीन झाले, त्या दलित शेतकऱ्यांचं काय, त्यांच्या कुटुंबातील कोणाला संजय काका कामावर घेणार आहेत का. आता कारखाना सुरू झाल्यानंतर येळावे असेल, निमणी असेल, तुर्ची असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षबाग आहे, या द्राक्षबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि कारखान्याच्या धुराडीतून बाहेर पडणारा धूर त्या धुराचं काय प्रयोजन केलं आहे याचंही उत्तर संजय काकांनी द्यायला पाहिजे. आणि या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आम्ही या राज्याचे माजी मंत्री एनडी पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांना भेटणार आहोत, त्याचबरोबर रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई लढणार आहोत. राज्य बँकेनं हा कारखाना 34 कोटीमध्ये कसा विकला, गुहागर विजापूर हा महामार्ग आता त्या परिसरातून जातो आहे, त्यामुळे त्या परिसरामधल्या जमिनींचं मूल्यांकन वाढलं आहे, म्हणजे जमिनींचं फेरमूल्यांकन करून हा कारखाना द्यायला पाहिजे होता, कारखान्याची ज्यादा म्हणजे बोली लावून हा कारखाना विकायला पाहिजे होता, मात्र गुपचूप राज्य बँकेनं मांडी अडवून हा सगळा व्यवहार केलेला आहे. त्यामुळे राज्य बँकेला पार्टी करून, जिल्हा बँकेला पार्टी करून आम्ही या प्रश्नी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत, त्याचबरोबर सभासद शेतकऱ्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. म्हणजे रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई सर्व पक्ष, सर्व संघटना यांना बरोबर घेऊन लढणार आहोत. या प्रश्नामध्ये जयंतरावजी पाटील आणि विश्वजीत कदम यांनाही भेटणार आहोत. अशी माहिती शेतकरी मराठीचे सांगली शहर प्रतिनिधी अभिजित शिंदे यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल, शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.